ही कारला निवासिनी आई एकवीरा आदि माया आदिशक्तीचं स्वरूप आहे. अवघ्या विश्वाची माता आपल्या भक्तांचं रक्षण करत असते. जे एकवीरेला भजतात ते भवसागर पार करून जातात. म्हणूनच की काय दर्या सागरावर राज्य करणारे कोळी एकवीरेच्या श्रद्धेवर महाकाय सागरामध्ये रुद्र लाटांशी झुंज देण्यास तयार असतात. प्रत्येक कोळीवाड्यात आई एकवीरेचे मंदिर असतेच. भाबड्या कोळ्यांवरती एकवीरेचे कृपाछत्र आहे. म्हणूनच की काय कोळी एकवीरेचे श्रद्धेने नाचत गात गुणगान गात असतात. वर्षाचा नारळी पुनवसा उद्यान आलया आनंदाला बरकत दे माय एकवीरा आई साकड घालतोय समिंदरान कोळी साकड घालतोय समिंदरान
विजय तुझा दोस्त थांबला असता तर बरं झालं असतं रे जेवायला. रवी ना त्याचं काय त्याच्या कोंबड्या आहेत ना त्यांच्याशिवाय राहत नाही त्याला म्हणून लवकर गेला होता. विजय बरं वाटलं आम्हाला तू आमच्या घरी जेवायला आलायस. लाजायचं ना पोटभर जेवायचं जे काय आहे ते गोर मानून जेवायचं. ऐकलं माझी बायको गोर वाढते आणि गोर मानून घ्यावा सांगते. बरं विजय बरं झालं तू नारली पुनवाला आमच्या घर आलास ते. अरे आमचा सगळ्यात मोठा सण आहे. अरे आम्ही कुली कुठे बी असून देस नारली पुनवेला गावाकडे येणारच येणार. मला ते बघायचंच होतं. नाही उमा मला नेहमी सांगायची. काय काय सांगायची. नाही हेच की तुमच्या दोघांबद्दल तुमच्या मासेमारीबद्दल तुमच्या गावाबद्दल. कल्ला कल्ला आम्हाला बी सांगायची. म्हणून तर आजच्या सणाच्या मुहूर्ताला तुला इथं बोलून जे घेतलाय. कनाला कनाला इचार लाजते बघ तोर लाजते बघ. भयो तुला चालल हो यावरा लाजरा जावाय. विजय आम्हाला बी कळलंय तुम्हा दोघांबद्दल. अरे उमा माझी एकुलती एक लारकी लेक तिने सांगितलंय मला समज. अरे एवढी कॉलेजात शिकली पण रीतभात नाही सोडली तिनं. माझं तिच्यावर आतोनात प्रेम आहे. उमाला मी आयुष्यभर सुखात ठेवेन. ते सगळं माहित आहे रे आम्हाला. आम्ही काय नाही म्हणत नाही काय पण तुम्ही मोठ्या घरची माणसं आहात आणि आम्ही आता आमच्यासारख्या गरीब माणसांशी तुमचे संबंध कसे काय जुळतील बाबा. बयो आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. मी जात पात गरीब श्रीमंत मानतच नाही. वेळ पडली तर कष्ट करून दोघांचं पोट भरण्याची धमक आहे माझ्यात. वा सबास बोरा दर्याचा कालीज आहे तुझा. दिली दिली तुला माझी सोकरी दिली. काय भयो बॅग 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 कशी लागते. बरं जाऊन सांग तुझ्या आई बापसाला. हा म्हणले तर पायगाडे घालीन मी त्यांच्यासाठी. अरे आम्ही कोली आहो दर्याचा कालीज आहे आमचा. माझ्या आईपती परमानं लग्न लावून देतो. काळजी करू नको काळजी करू नको जाव. काय करणार ते काय झालं आता काय व्हायचं राहिलंय. कुठे तुमचे बंधुराज कोणाला बांधू ही राखी. कुठे उलटलाय देव जाणे. सण नाही वार नाही आज राखी पौर्णिमा आहे माहित नाही त्याला. गाव बोकाळत फिरत असेल. घरी एकुलती एक बहीण वाट बघते सकाळपासून. हे न करण्या इतका लहान नाही येतो आता. बाई मी तुला सांगते ज्या दिवशी मी नवऱ्याला सोडून या घरात आले ना त्याच दिवशी मला माझं या घरातलं स्थान कळलं. आणि विजय असं तोंड करून उभा होता जसं काही आयुष्यभर सांभाळायची ही अडगळ. बाई त्या दिवशी पासन धड बोलला नाहीये तो माझ्याशी. आणि आणि कशाला बांधून गेल तो राखी माझ्याकडनं. नवऱ्याला सोडून आली ना मी कशाला गेल माझ्या रक्षणाची जबाबदारी. सणवार याचा काही विचार करून जरा बोलत चला. आणि काय गाय नंद्या विजय कधी वाईट वागला तुझ्याशी काय वाटेल ते बोलतेस. आधी स्वतःच तोंड ताब्यात ठेवायला शिक. ओ देशमुख तुमचा रुबाब गावात दाखवा माझ्या घरात नाही चालणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही तुमची जी समाजसेवेची भाषण आहेत ना ती इतरांना ऐकवा. माझ्या पोरीला एक शब्द बोललेला मला खपायचा नाही सांगून ठेवते. एवढ्या कौतुकाने पोराला ऍग्रिकल्चरल कॉलेजात घातलं होतं ना काय झालं डिग्री घेतली. लक्ष घालतोय का शेतीत. शेती सांभाळते कुळच ना. मला वाटतंय तुमचीच फूस आहे विजयला. हो आहे माझी फूस. शेतामध्ये मजुरासारखं काम करण्यासाठी मी त्याला शिकवलेलं नाहीये. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग व्हावेत म्हणून. वा 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 माई काय पण प्रयोग आहेत. दिवसभर मित्रांना गोळा करून हिंडायचं हे चालतं का तुम्हाला बापूजी.
तो दिवस दिवस बाहेर काय काम करतो ना हे तुम्हा दोघींपेक्षा मला जास्त चांगलं माहिती आहे. लवकरच गोबर गॅस प्लांट टाकणार आहे तो, कळलं? आणि ठिबक सिंचन पद्धतीने शेती करण्याचं ठरवलंय त्यानं. संपूर्ण गावामध्ये सोलर सिस्टीम बसवण्याचा प्लॅन पास करून आणलाय त्यानं, हे तुम्हा दोघींना माहितच नसेल. हो मग आता कुठे गेले दिवे लावायला? का गावातल्या सगळ्या बोरींकडनं घेतोय राख्या बांधून? तोंडाला येईल ते बोलू नका, कामात असेल येईल. तेवढ्यासाठी एवढं घर डोक्यावरती घ्यायची गरज नाहीये. मी घर डोक्यावर घेते? हा तूच डोक्यावरती घेतेस घर. सण वार वेळ काळ काय बघशील की नाही? तुमच्या पोराला कळते का वेळ काळ? मला बोलते आता तोंड दाखवतोय. ये बाबा ये, चालतोयस तू? इथे पाय दुखायला नाही मांजे. बस इकडे बस, पहिले इकडे. ए चप्पल. ए रवी, हा मी किती आशेनं तुझ्याकडे आज आलो होतो. हा काहीतरी कर ना. काय कर? चाय करू? कवटाची पोली. अरे कर म्हणजे काय करू मी? एवढा सोपा वाटला का तुला इजा? ए पण मला पहिले सांगत होतो, तुझं त्या उमावर प्रेम आहे. हो आहे ना? हे आधी कधी घरी सांगितलं होतं का? नाही ना. वा चांगलं आहे. आणि त्यात तुझी आई, तुझी आई म्हणजे डायरेक्ट हिटलरची आजी. तिला जर कालला तू डायरेक्ट त्या कोल्याच्या पोरीवर लग्न करायला निघालाय तर ती काय करील? डायरेक्ट तुला हिरीत असा उलटा टाकून ठेवील. ठेवील की नाही? हो ना. मेले हा आधी काहीतरी बॅकग्राऊंड तयार झाली असते ना, तर डायरेक्ट असं सरळ मी घरी गेलो असतो. घरात जाऊन असा डायरेक्ट नारळ फोडला असता. आता गेलो ना डायरेक्ट खबरच फुटेल. पहिला मांजा मग तू जा. ए बाबा, अरे तू काही मदत करणारेस का? नुसतंच घाबरवणारेस मला. अरे मी तुझा लहानपणापासूनचा दोस्त आहे रे, तू कशाला काळजी करतोस? आणि बघ किती झाला काय झाला तरी तू माझीच लग्न करणार बरोबर. अरे मग कर ना, मी आहे तुझ्या मागे. आणि बघ तरी पण मला असं वाटतं तू कालच घरी सांगायला पाहिजे होता. कसला सांगतोय? का माईचं आणि ताईचं घरात तांडव चाललं होतं काल. ते काय आजचं आहे? नेहमीच झालेलं आहे. मी गॅलरीत ऐकतो ना नेहमी FM 98. हे बघ आता बघ, वागवा मन नाही तर वाघ मन. खाणार तो खाणार. काय कल्ला? काय म्हणजे झाला मेल्याचा कालीच कर पडला कधी नाही तर. अरे मेल्या असा नाही तसा नाही, तुझ्या घरातून तुझ्या लग्नाला काही परमिशन मिळत नाही. अरे मग कशाला घातला सा गोल? आणि मला एक सांग, ते उमाचे वडील तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहेत? अरे मग तुला कसला आलाय प्रॉब्लेम? अरे तो प्रॉब्लेम नाहीये बाबा, आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे. अरे हे बघ, लग्न झालं ना का सुनेला सरळ घरी घेऊन यायचा आई वडिलांच्या पाया पडायला. घरात घेतला तर ठीक, नाहीतर. अरे हे घर कोणाचं आहे? अरे तुझाच तर आहे, कशाला काळजी करतो? आणि हे बघ, विरोध हा 4 दिवसाचा असतो, नंतर आपसुक मावळतो. तो काय काळजी करू नको, पैशा विषयीची अजिबात चिंता करू नको. मी तुझं लग्न लावून देतो की नाही बाग. ए रवी, आता मी काय करू? सांग ना सांग. अरे काय करू? आप काय करतो कोंबड्यासारखा? चल चल, आपल्याला वरीच कमी पडली. आणि बघ, आपल्याला वरडी कमी पडली ना, तर आपल्याकडे दोस्ताची गँग आहे आणि ती पण कमी पडली. तो कोंबड्यात आपल्याकडे भरपूर. तू काय काळजी करायची? मी आहे, तू काळजी करायची नाही. आणि बघ, आपल्याला अजून कपडा लागता घ्यावा लागेल, एखादा दागिना घ्यावा लागेल. आणि अरे असा बघत काय म्हटलं? चल चल चल, तयारी लागते. अजून मला घराला कलर काढायला पुरी, ही तुझ्या माहेरची देवी आहे. आई एकवीरा, हिच्याशी आम्ही दोघांनी नवस बोलला होता आणि तू जन्माला आलीस म्हणून हिच्या नावावर तुझं नाव आम्ही ठेवलं. उमा, या जगामध्ये तू सगळ्यांना विसरलीस तरी चालेल, आम्हाला दोघांना विसरलीस तरी चालेल, पुरी पण या आईला कधी विसरू नकोस.
तुझे सुखात तुझे दुखात आई एकविरा तुला साथ करीन परी तिला कधी विसरू नकोस परी मन वचन द्यास कधी सदर द्यायस आपल्या आईला तुझे माझं कांदा तुकडा तुझ्या हवाली करतो दादा त्याला मी सांभाळ दादा मला माहिती आहे तुम्ही काय काळजी करता होते मी इजेचा लंगोटी यार आहे उमा वहिनीना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही वादल काय चार दिवसाचा आहे हो नंतर होईल ना शांत माझं त्या दोघांवर बारीक लक्ष आहे तुम्ही काय काळजी करू नका येतो येतो इजेचा हो आता का दाब खिळी बसली तुमची अहो लेकाची आरती करा बघा बघा कसं गुण उधळून आलंय आता गावभर सांगत फिरा देशमुख घराण्याच्या कुळाचा उद्धार केला हो आमच्या लेकांनी आमच्या तोला मुलाची मिळाली नाही ना म्हणून हिला करून आणली तुम्ही आता जरा शांत होणार का शांत तुम्ही मला शांत राहायला सांगणार माझं तेवढं तोंड दिसतं ना पोरांनी तोंडाला काळी वा फासलाय तो नाही दिसणार तुम्हाला माई हे फार होत आहे मी तिच्याशी लग्न केलंय त्यात काळीमा फासण्यासारखं काय केलंय मी हे म्हणे लग्न करून आलोय कोणाला विचारून केलंस लग्न या घरात थोरले जिवंत होते ना विचारून सुखासुखी परवानगी दिली असते तुम्ही बघ बघ कसं तोंड वर करून बोलतोय बघ परवानगी अरे नतद्रष्टा आधी आम्हाला तिलांजली द्यायची होती आणि मग तरी करायचं होतं लग्न म्हणजे उघड्या डोळ्यांनी हे थेर तरी बघावे लागले नसते ना लाज लाज वाटायला हवी होती तुला या घरात मांस मच्छी खाणारी पोरगी घेऊन आलायस भाई तिचं नाव उमा आहे कोळ्यांच्या घरात जन्माला आली हा तिचा गुन्हा नाही लग्नानंतर ती मांस मच्छी सोडणार आहे आमचं एकमेकांवर प्रेम होत आम्ही लग्न केलं बस प्रेम होत प्रेम उधळलं बाहेर मग संसारही तिथेच करायचा होता कोळीवाड्यात इथे कशाला आलात वेळ आली तर तेही करीन मी इतकी मिजाज चालता हो आत्ताच्या आत्ता घराबाहेर चालता हो या घरात तुला खरा नाही कुणाला बोलताय तुम्ही हे देशमुखांचं घर आहे हा बापूजी देशमुख जिवंत आहे अजून निर्णय घ्यायला पोटच्या पोराला घराबाहेर काढताय आई हात की कायदा शेठ ही पोरगी सून म्हणून या घरात आलेली आहे घरची लक्ष्मी आहे मस्तवालपणे बोलायचं नाही तुम्हाला देवा धर्माची चाळ नसेल पण आम्ही देव मानतो तेव्हा घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढायची भाषा यापुढे बोलायची नाही हा उद्दामपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही हा न सांगता मुलानं लग्न केलं याचा खेद आम्हाला सुद्धा आहे याचा अर्थ असा नाही की पोटच्या पोराशी संबंध संपला हो ना मक्कून वाळत बसा लेकाला आणि सुनेला बघतेस काय चल उमा बाबूजी नमस्कार करतो सुखी रहा पोरानो अरे मला आधीच सांगून लग्न केलं असतं तर अक्षता टाकायला आलो असतो मी पोरी तू लक्ष्मी आहेस ताई आणि माईचा राग पोटात घाल आणि तुझ्या दोन्ही हाताने या घराला भरभरून दे आता तू या घरची सून आहेस तुला तो अधिकार मिळवायचा आहे तापलेल्या तव्यावरची फोडणी आहे ही पण ती करपू द्यायची नाही माई आणि ताई मिरजीची बुकणी आहे जपून हाताळायची बाकी मी तुमच्या पाठीशी आहेच झालं ते झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची तूही संसारात जे काही मिळेल त्यात सुख शोधायचं म्हणजे दुःख जाचत नाही तुझ्या आई वडिलांनी तुला जी काय माया दिली आहे
ती सगळी माया मी पांघरीन तुझ्यावर. आणि तू ज्या विश्वासानेला या घरात घेऊन आलायस तो विश्वास तिचा जपायचा. हा बेटा भाई अगर डोळ्यात पाणी का का तुझ्या खूप त्रास सहन करावा लागला ना माझ्यामुळे. ए बेटा भाई ये बस रडू नकोस बस. अगं इतका त्रास होणार हे आपण गृहीत धरलेलंच होतं. माई आणि ताईबद्दल तर खात्रीच होती त्या असं घर डोक्यावर घेतील म्हणून. पण कौतुक वाटलं ते बापूजींचं. किती समंजसपणा दाखवला नाही. खरंय त्यांच्यामुळे ना खूप धीर वाटला. नाहीतर कठीणच होतं आपलं. अगं कठीण काय त्यात. नाहीतर तुझ्या रवी भाऊजींकडे आपल्याला मुक्काम हलवावा लागला असता इतकंच नाही. पण खरं सांगू तो जर नसता तर मात्र हे लग्न होणं जरा अवघडच होत. विजय मला माई आणि ताईंची खूप भीती वाटते. टेन्शन घेऊ नकोस. आपण काही मनात ठेवायचं नाही. वेड वाकडं बोलायचं नाही. वेड वाकडं वागायचं नाही. अगं मग प्रश्न येतोच कुठे. ते सगळं सांभाळीन मी. विजय एक वचन हवंय मला तुझ्याकडून. माग ना. खूप भक्तिभावानं मी देवीची स्थापना केली आहे. एकवीरा देवी म्हणजे जागृत देव. तिचा कुणाकडून अवमान होता का माने. माझ्या भक्तीच्या श्रद्धेच्या आड कोणी येता का माने. उमा माझ्याकडून आणि बापूजींकडनं तर कोणतीच अडचण नाही. ताई आणि माई तर या खोलीत येतही नाही. आता प्रश्न आहे तो तुझ्या श्रद्धेचा. आता आमच्या घरातच बघ ना. बापूजी देवभक्त तर माई नास्तिक. प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागी असतो. कोणी कोणाचा त्रास करून घ्यायचा नाही म्हणजे सगळे सुखी होतात. खरं की नाही. कुणास ठाऊक माई आणि ताई मला समजून घेतील की नाही. उमा तूच त्यांना समजून घे ना. कठीण आहे पण मी पूर्ण प्रयत्न करीन. माझी देवी आहे समर्थ मला सांभाळून घ्यायला. मी ऐको केसाचा बघ कसा खराटा केलाय. सॉरी रोज आंघोळ करावी माझी बाय. ती काय काय एकलो देवी एकवीर आई सांभाळ घेऊन दोन राक्षसीने समोर उभी आहे. काय माई काय काय चाललंय काय. आला चोबडा मेलिया नेहमी नेहमी इथं येतोस लगेच दिसत नाही. काय माई एवढ्या लांबून यायचं म्हटलं तर मला टांगा करावं लागेल ना. इथून कसं एवढं टांग टाकलं की जायला. काय ताई सकाळी सकाळी एकदम जेवण चाललंय. डोक्याची मालिश पण करतो आहे. नाही मस्त काय मग माई आठवड्यातून एकदा तर अशी मालिश करते. मी तर म्हणतो माई रोज रोज मालिश करायला पाहिजे. आणि काय होतं असलं तर डोकं शांत होत. हे असलं डोकं शांत होत. उमा वहिनी जरा चाय पाणी ठेवा बाई. उमा वहिनी म्हणजे तुझ्या मित्रांनी लावलेले दिवे तुला माहिती आहेत. असं काय करता माई. आता मला माहिती नसता तर कोणाला लागणार. म्हणजे अहो इजेला दिवे लावायला काडीपिटी मीच दिली होती ना. तू दिली
ते जाऊ द्या, नवीन सुनबाई घरात आली आहे, नव्या सुनबाईनं तुम्हाला काही आराम बिराम दिला की नाही? आराम? अरे आमच्या नशिबात कुठला आलाय आराम? मिली अजून लोळत पडलीये, त्याला संस्कार लागतात हो संस्कार. हे बघ माझं पोर बघ, सकाळी सकाळी उठून केरवारा करून कशी तयार. अजून आंघोळ व्हायची असेल ना ती होईल रे, पण सांगायचा मुद्दा काय? खानदानी संस्कार खानदानी. मला नको तुझ्या हातचा चहा. अरे वा संस्कार, तुम्ही पण संस्कार ठीक वापरता काय? आम्ही पण वापरतो म्हणून विचारला. वहिनी चहा एकदम फर्स्ट क्लास. लय बेस्ट झालाय चहा वहिनी. नाही अहो तुमच्या सुनीने एवढं प्रेमाने चाय बनवली आहे. ओतलास ना स्वतःच्या नरड्यात, आता निघायचं बघा. जाणार आता मी, तुम्ही जेवायला थांब म्हणाल तरी थांबणार नाही मी, माझ्याकडे येलच नाही आहे, मला बरीच कामं पडली आहेत. ते विजयच्या लग्नाचं रिसेप्शन आहे ना, त्याची तयारी करायची. बाबा रिसेप्शन कुठे? मोठ्या हॉटेलात नाहीये, माझ्याच घरात आहे. माझ्या मित्रमंडळीला आमंत्रण दिलंय मी, कोंबड्यांना पण सांगितलंय माझ्या. तसं तुम्हाला मग सांगूया. हक काय करताय कोंबड्यांसारखं कॉक केल्यासारखं? काय शॉक बसला? जसं काही तू बोलवशील आणि मी लगेच येऊ. नाही त्याची खात्री होती मला, म्हटलं आंघोळ करायच्या आधी चिखला दगड मारून बघूया. मी या चिखल कोणाला बोलतो? तू कोंबड्या कुठे दिसत नाही माझ्या, सगळ्यापासून बघतोय मी. कोंबड्या ते तिथेच काय खातात तिकडे आणि घाण करायला येतात तिकडे तुझ्या कोंबड्या. हो हो हो, 17 येलेला सांगितलं मी तुम्हाला. कोंबड्यांना सांगितलंय मी की बाबांनो असं करू नका, ज्याचं खावं त्याला दंड द्यावं. पण ते ऐकतात कुठं? त्यांचं म्हणजे ऑल वावा रे जावा. शिक्षण कमी आहे बाकी काय नाही, शिक्षण कमी. आता मी एवढा इथे येतो काय करतो तसं, शिक्षण त्यांच्यापेक्षा जास्त ना माझा. चला येतो मी. आता खरंच आंघोळ करायला पाहिजे. तुम्ही काय इथेच बसणार? आज काय पाऊस पडणार नाही आहे. नाही आली स्वस्ती न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न स्थार्क्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बस गुपचूप फुलं ठेवून चालली होतीस कुठे, इथेच बसून राहा. बापूजी मी इथे बसलं तर चालेल? चालेल चालेल. हे देव मला व्यवस्थित पुसून माझ्या हातात दे. बापूजी मी काय करतेस? सर्व मनुष्य प्राण्यांची उपास्य दैवत जरी वेगवेगळी असली तरी देवत्व एकच. उपासनेच्या पद्धतीत जरी फरक असला तरी ध्येय एकच. सगळ्या नद्या वेगवेगळ्या दिशेनं जरी वाहत असल्या तरी मिळतात एकाच सागराला, होय ना? बापूजी मी एकविरा देवीची भक्ती करते, चालेल या घरात? हे बघू मा, एकविरा देवी हे जगदंबेचं रूप आहे, अवघ्या विश्वाची माता आहे ती. मला एक सांग, आपण गोमातेला नमस्कार करतो का करतो? कारण तिच्यात 33 कोटी देवतांचं अस्तित्व आहे म्हणूनच ना. त्यावेळी आपण असा फरक करतो का? नाही करत ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, सर्वत्र असलेलं देवत्व पूजनीय आहे. उपास्य दैवत कोणतं आहे यामुळे भक्तीत अजिबात फरक पडत नाही. बापूजी माझ्या मनावर खूप दडपण होतं, माझ्या बयोनी बाहेरचा ठेवा म्हणून एकविरा देवी दिली बरोबर. तुमच्याशी बोलेपर्यंत असं वाटत होतं की
तिला या घरात स्थान मिळेल की नाही, पण तुझ्या पावलांनी एकविरा देवीचे या घरात आले, तिचा अवहेर कसा करू मी? यापुढे रोज ही पूजेची फुलं तूच मला आणून द्यायची आहेस, आणि तुमची पूजा चालू असताना तुम्हाला अशी मदतही करायची आहे, खरंय ना? नारायणा, परमेश्वर, आमच्या नशिबात शेवटपर्यंत हेच, रांधा वाढा, गिळतेस काय उष्टी काढा, आपल्याला खपावच लागणार ग. सांगून ठेवते, तुझी ही सगळी कौतुक तिथे बाहेर सासऱ्याकडे, माझ्याकडे हे थेर चालणार नाहीत. काय ग माई, ही जवळ बसली ना कि मासळीचा वास येतो. हो हो, असं का बोलतो? अगो बाई, माई ऐकलं का? जसं काही मीच खोट बोलतेय. अरे बये, तुझ्या हातचा स्वयंपाक आहे ना, बाकीच्यांना चालत असेल, आम्हाला दोघींना नाही चालणार, कळलं? मी कशी असले तरी आता तुमचीच आहे ना. तुम्ही जर मला झिडकारलं तर मी कुठे जाणार? तुझं शानपण ठेव तुझ्याकडेच. माझ्या मुलाला भुरळ पडली म्हणून आम्ही भुलायचो नाही. अगं तुमच्या घरात खायची मारामार म्हणून आमच्या भरल्या घरात आलीस. पण लक्षात ठेव, माझ्या मुलाची बायको जरी झालीस ना म्हणजे माझी सून झालीस की काय? अगं तुझ्यासारख्या मुलींना आम्ही भांडी घासायला सुद्धा ठेवत नाही, कळलं? ए ए, भरलेल्या घरात रडते कशाला? बाहेर कोणाची तिरडी बांधली आहे का? चालली मोठी. काय झालं ग माई? हे बघ, हे सगळं या पांढऱ्या पायाच्या सटवीमुळे झालंय. आपल्या घराला लागलेली घूस ही बेली सगळ्यांचं रक्त काढेल. झालं झालं तुझं समाधान? माझ्या पोरीचं बोट कापलंस ना? उठ उठ, आम्ही चालायला लाग बाहेर, चालायला लाग म्हणते ना. माई काय ग, तुला माहितीये का? काय या सटवीकडे की नाही कसली तरी देवी आहे, सारखी आपली तिची पूजाच करत असते. हो काय ग दद्दे, ही जादू टोणावाली नसेल ना? मेरे
उमा उमा ए उमा विजय उमा काय उमा हो अरे काय झालंय तरी काय अगं तुझा पायगुण इतका चांगला आहे आज तालुक्याला गेलो होतो जेवढी म्हणून प्रपोजल सरकारी दप्तरी दिली होती ती सगळी पास झाली आहेत काय सांगतोस काय आई एक विरेची कृपा अगं लवकरच आपण आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करणार आहोत सगळ्या गावात सोलर सिस्टम बसवणार आहोत आणि ह्या आठवड्यात इंजिनियर येणार आहे जमिनीची पाहणी करायला हे एक चांगलं झालं तुझ्या ऍग्रीकल्चरच्या ज्ञानाचा आता खऱ्या अर्थाने कस लागेल ताईना माईना बापूजीना सांगितलंस नाही आधी तुला बाकीच्यांना मी जेवताना सांगेन पण उमा ह्या कामात मला तुझी मदत हवी बरं माझी मदत मी काय मदत करणार काय म्हणजे अगं तू इतकी शिकली सवरलेली तू काय घरात राहून धुणं भांडी करणारेस का आणि आपला उत्कर्ष आपणच करायला हवा अगं अशी बरीच कामं आहेत जी तुला सहज शक्य होतील नाही माझ्या काहीच ध्यानात येत नाही पण विजय मी तुला शब्द देते तू जसं सांगशील तसंच मी करेन छान बरं मला सांग आजचा दिवस तुझा कसा गेला तायनी आणि मायनी तुला नीट वागवलं ना त्या कशाला वाईट वागवतील खूप चांगले आहेत त्या आणि बापूजी म्हणजे मला माझ्या माहेरचा ठेवाच वाटतो किती समंजस आहेत ना ते चला हे एक बरं झालं ह्या घरातली सगळी माणसं तुला आवडली असं मोठं टेन्शन गेलं समुद्राकडे पाहिल्यानंतर मोठ मोठ्या लाटा किती भीतीदायक वाटतात नाही पण तेच समुद्राचं पाणी एका भांड्यामध्ये भरल्यानंतर कसं शांत होतं माणसांचे स्वभाव सुद्धा त्या लाटांप्रमाणे असतात आपण आपल्या प्रेमाच्या भांड्यात त्यांना साठवायचं सगळं शांत होतं उमा किती प्रौढ झाल्यासारखं बोलायला लागलीस उमा बाळ उमा माते आई एकवीरा साक्षात तू होय बाळ मी तर इथेच आहे सतत तुझ्याजवळ माते माझ्या भक्तीत काही कमतरता तर नाही राहिली ना उमा भक्ती आत्म्याने करतात माझा वास तर सर्वांच्या अंतर्मनात असतो तू तुझं मन स्वच्छ ठेवतेस म्हणून मला तुझ्यात वास्तव्य करावं असं वाटत परंतु जिथे माझी मूर्ती आहे माझ्या मंदिरात तो परिसर ते घर ते गाव सर्व तुझ्यासारखं पवित्र असेल तर मला फार बरं वाटेल माते तुझा शब्द मला आशीर्वाद आहे तू म्हणशील तसंच होईल बाळ मा माणसं रोज स्नान करतात त्याने बाह्य रोग स्वच्छ होतो परंतु अंतर्मन मलिन राहत आपण अंतर्बाह्य पवित्र असायला हवं कुणी कसंही वागलं तरी त्याचा राग मनी धरू नये त्यांची अज्ञानाची काजळी आपण दूर करावी माझी हीच पूजा आहे उमा माते तू म्हणतेस तसंच होईल पाहशीलच आता मी पाहतेच आहे मी सतत तुझ्या अवतीभोवती आहे मग आई तू मला रोज कशी दिसत नाहीस बाळुमा तुझ्या चर्मचक्षुपेक्षा
अंतर्चक्षुनी बघ, मी तुला दिसेन डोळ्यांनी आणि शोध मला. आई कुठेस तू? उमा, उमा काय झालं? विजय, विजय एक वीर आई आली होती. हे बेटा भाई, तुला स्वप्न बिंब पडलं असेल, झोप तू. नाही, स्वप्न भास म्हणावं तर मग इथे दुपारचा भास येत नाहीये. येतो ना. अगं तुला माहिती नाही का, बापूजी रोज पहाटे उठून ध्यान धारणा करत असतात, त्यांनी लावलं असेल धूप. झोप झोप. म्हणजे पहाट झालीये? पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात म्हणतात ना. बर, तुला स्वप्न तरी काय पडलं? स्वप्नात पाहिलेलं सत्यात उतरवायचं वचन दिलं मी देवीला. ए रवि, इकडे इकडे. मी इकडे इकडे. इथे ये आणि बस. ओ बाबूजी, मारत काम नाहीये आज, माझ्या कोपऱ्या काही तिकडे आलं नाहीये. मारत नाही रे बाबा, ये आणि बस बस. ओ माई, बापूजी बोलतात म्हणून मी तिकडे येतोय, नाही तर तुम्ही मला टांग कशाला टाकली म्हणून. बापूजी सांगा तुम्ही. चल बस आणि चहा घे. नाही चहा घेतो मी, पण आपण इकडे नाही बसत, आपण आपलं तिकडे बसतो. माणसाने कसं पायरी उरकून बसावं काय द्या. वहिनी चाय एकदम बेस्ट झाली. असं रोजच्या रोज चाय प्यायला बोलवा, आपण येऊ. चला येतो आम्ही. निघालास कुठे? बस खंडीभर काम करायची आहेत म्हणून आधी चहा पाजला तुला. हे म्हणजे बकऱ्याला बळी देण्यासारखं झालंय. बकऱ्याला बळी देण्यापूर्वी त्याला पाणी पाजतात, हार घालतात, टिल्या लावतात आणि मग माने वसुरी फिरवतात. तसं झालंय. आता चाय पाजता वाजताय, फिर वसुरी. काय असत तुझं ना, नेहमी तिसरंच असत काहीतरी. आता मला एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. मी सगळ्यांशी बोलणार आहेच. काय रवी, आमच्या उमानं आमच्या घरामध्ये एक स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. तशी मोहीम आपल्या या गावामध्ये, गावातल्या घराघरांमध्ये आणि अवतीभवतीच्या परिसरामध्ये आपल्याला राबवायची आहे. आणि आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर ते आपल्याला अजिबात कठीण नाहीये. काय उमा, तुझं काय म्हणणं? अगदी बरोबर. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. आपलं गाव, आपला परिसर स्वच्छ आणि निर्मळ असायलाच हवा. आणि आपलं गाव स्वच्छ करण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही. काय रवी भाऊजी? काय बहिणीनो, पण काय बहिणीनो, मी अख्ख्या गावाला सांगू शकतो पण माझ्या कोंबऱ्याला कोण सांगणार? माझ्याच कोंबऱ्या माझं ऐकत नाही आणि करतात दुसरीकडे. नॉन शिक्षण बाकी काय ना हो, त्यांना पहिलं शिक्षण दिलं पाहिजे. तुझ्या कोंबड्यांचं काय ते तू बघ. पण मला असं वाटतं रवी, आपल्या गावातल्या तरुणांची एक फळी तू तयार करायला हवीस. हे बेस्ट कल्पना आहे. पहिले मी काय करतो बाबूजी, गावात जाऊन सगळीकडे बोर्डवर असं लिहून टाकतो आणि लावून टाकतो सगळीकडे. आणि तुम्ही असं करा बाबूजी, गावातल्या देवळामध्ये सभा घ्या तुम्ही, लोकांच्या कानावर घाला. म्हणजे काय, आपलं सगळं काम सोपं होऊन जाईल. ते सगळं मी करेनच, पण तू हाती घेतलेलं काम अर्धवट ठेवू नकोस. देशाला आपल्या सवय आहे काम घ्यायची आणि अर्धवट ठेवायची. चला चला पटापट आवरा, चला इथे काय गेलं आपल्याकडे. हे माझ्या कामात लक्ष ठेवा. अरे बघ, ओला कचरा वाहिला, सुका कचरा वाहिला, वाहिला वाहिला ठेवायचा. अरे बापरे, अरे पत्रकार आहेत. कोण आला आमच्याकडे? या या इकडे, या इकडे या. फोटोग्राफर आलाय ना? आला आलाय. हे रोल आहे ना त्यात? नाही तर नुसतं पत्रक असेल. चाल फोटोग्राफर पाहिला. स्वच्छता अभियानाबद्दल सांगा काहीतरी. त्याचा असा आहे, मोबाईल मोबाईल आहे त्याचा असा आहे की आम्ही हे स्वच्छता अभियान कशाला सुरू केलेलं आहे. कशाला? हा तर
स्वच्छता अभियान म्हणजे स्वच्छता ही आपली आरोग्य माता आहे. अरे मिळालेलं टाळ्याचं वाक्य टाळे वाजवा. पुढे काय पुढे तर या स्वच्छतेचं महत्व आहे ना या कॉम्रेडला समजून सांगणार होतो. आपण या कॉम्रेडला कर्म समजणार आहे. अहो शेवटी कॉम्रेड तो कॉम्रेड आणि माणसाची माणसा काय फरक रे. त्याचा असा आहे आपला घर स्वच्छ, आपला परिसर स्वच्छ, आपला गाव स्वच्छ, तालुका जिल्हा राज्य देश हे आपला स्वच्छ झाला पाहिजे असं माझं मत. नाही आमच्या उमावहिनीचं मत आहे. या 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 उमावहिनी या 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 साबरे नंतर फोटो काढ या या. अरे मेला त्यांना येऊ दे मग फोटो काढ. या आमच्या उमावहिनी या स्वच्छता अभियानाच्या जन्मदात्या आणि मार्गदर्शिका आहेत. त्यांच्या मार्गावर जाणारे आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत. अरे मेला टाळे वाजवा. तुझा बघत बसलाय तर फोटो काढ. काय नसतं करायला ज्या काय कामाचे नाही झाडू सारखं सिरेल करायला. रवी भाऊजी मी आता कांदेवाडीतल्या बायकांना भेटून आले. आपल्याला आणखी झाडू आणि खराटे लागतील. मी आले. तुम्ही काय काळजी करू नका. मी सगळं आणतो. तुम्ही वापरा सगळ्या घरातून गोळा करून आणतो. मी काय बोलत होतो. मी बरंच काय बोललेलो. मी फक्त जेवढा फोटो आणि मॅटर पेपर मध्ये लिहून आणा नाही तर बरं काढून घे. माई आज तुझ्या सुनेची मुलाखत घ्यायला पत्रकार येणार आहेत म्हणे. मातीत घाल तिला. सगळीकडे तिचंच कौतुक चाललंय. तिला म्हणावं आधी कोळीवाडा साफ कर. नाहीतर काय. अगं पण हे सगळं आपल्या बापूजींना कळायला नको का. त्या हडळीनी सगळ्यांवर काय चटूक केलंय कोण जाणे. जो तो तिच्या तालावर नाचतोय जो तो तिच्या तालावर नाचतोय. माई मी सांगते ह्या लोकांना काळी जादू येते म्हणे. मला वाटत हा त्यातलाच एक प्रकार तर नसेल. नमस्कार. ए कोंबड्या चोबड्या. काय नाही माई वहिनींचा निरोप होता. म्हणाली घरातून काही झाडू कराटा घेऊन ये म्हणून न्यायला आलो होतो. तुम्हाला न्यायला काय वहिनींना काला कुत्रा चावलाय. अहो तिचा असा म्हणणं होता आपण जे आता स्वच्छता अभियान आयोजलं आहे ना त्यासाठी गावात ना कोणाच्या घरात कराटा कोणाच्या घरातून झाडू असं काहीतरी घेऊन ये म्हणून. आमच्या घरात काही नाहीये. उकीड साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय ना आण तूच विकत. अरे वा मग वर्गाने द्या स्वच्छता अभियानासाठी. गेलं चुलीत तुमचं अभियान. ताई चूल केवरी अभियान केवरा. तुम्हाला सांगतो माई या आमच्या वहिनींच्या कार्याची सरकार सुद्धा दखल घेणार बघा आपली गॅरंटी. हो चल चल गुढ्या तोडणं उभारी बघा काय जमेल ते बघा. त्या निमित्तानं आमच्या कार्यात सहभागी व्हाल ना तुम्ही. कोंबडीच्या असा अर्धवट बोलायचं नाही संपूर्ण नाव घ्यायचं कोंबडीचा मालक. जातो मी आता पण लई वाईट वाटतो. ज्या घरातून स्वच्छता अभियानाची कल्पना फुलली त्या घरातून सदा झाडू मिनू नये. हा कराटा खाऊ नये. वाईट सटवीला पण बघते आणि तिच्या देवीला पण बघते मी.
तुम्ही माझ्या एकविरेची पूजा करताय, तुम्ही तिला भजताय, खूप चांगली गोष्ट झाली। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की तुम्ही सगळं अंगण किती छान स्वच्छ करून ठेवलंय। चल दोन डझन केली। चल बयो, ए बयो, आयलो काय केलं जेवायला? आज वार लवकर कोलबीचा आंबट आहे आणि सर्ग बिहान भरलेल। कोलबी? माझ्या मला कोलबी लय आवडते ना। ओ माग माझी लेकती, लगीन झालं तवाशी एकदा भी नाही आयली नाही तोंड दाखवायला। मोठे घरचे सोन जायले तुझी लेक, तिला गरीब कॉलेजची आठवण सुद्धा नाही यायची। ऐसं नाही बोलाच, आपली पोरगी आहे ती, मी माझ्या पदराखाली तिला नानाची मोठी केली आहे, ती बी आपली यादगारीत असेल। पर आईला धावत धावत येवाला ती काय आता सोकरी रेली आहे? लगीन जाईल तिच, बायको जाईल ती कोणाची तरी। खरं आहे का तुझं? या पोरींचं काय कळत नाही बघ आपल्याला। अगं इतकी वर्ष आपल्या पंखाखाली रेतात, अनेक दिवशी घरटं सोडून निघून जातात। ओ दादा, ओ बया, कोणते तुमच्या पोरीना वानोला पाठवला? माझ्या पोरीला ये मला टेम नाही मिला म्हणून तुला पाठवलंय का? सगळं ठीक आहे, पण माझा वजे तर गाडा करून टाकलं त्याचा काय? आता पोरीची याद कारली लागू लाग तू दारावर हजर। बर कस काय हाय तिकडे सगळं? तुम्ही काय काळजी कर नका हो, पोरगी तिकडे मस्त मजेत आहे माहिती आहे। तो इथे तिकडे शेतीच्या कामात बिझी असत आणि पोरी जेव्हा एवढ्या घराची जबाबदारी पहिली आहे ना, तर तिथे मिळत मिळत नाही। रवी तू असं हप्ते हप्ते लिहून पोरीची खुशाली कळवतो ना, म्हणून काल जात थंडक पडते बघ रे। तसं माझं कामच आहे। नाही रे, पोर मोठ्या घरात पडली ना म्हणून काळजी वाटते रे। अहो तुम्ही काय काळजी करू नको, पोरगी तिकडे मस्त मजेत आहे। अहो तिकडे बापूजी ताई माई सगळ्यांनी तिच्यावर जीव लावलेला आहे। अहो तिच्याशिवाय जागत पान पण फरफरत नाही। बस आई माऊली पावली माझी, आम्हाला बी बीज काय पाहिजे, पोरगी सुकान आहे ना, जायलं तर मग। चिंता वाटायची रे, थोडा मोठ्या घरची रेत भात पोर सांभाळते का नाही, पण पोरे नाव काढलो मी काय म्हणतो, यंदाच्या गौरी गणपतीला तरी माझे लेख जावं इथे येणार का नाही?
अहो येणार नाही म्हणजे का येणार तुम्ही पाठवणार त्यांना कामा काय झालं आयुष्याची पडले तो यंदाच्या गौरी गणपतीला इजाला आणि वहिनींना इथं पाठवायचं काम मांगा काय झाली माणसं आहो तुम्ही एवढी सगळी फल फलावर घेऊन असा माणूस असा लटकव असा कोलीवाला घेऊन फिरतोय इथे कलिंजर इकडे कलिंजर घेऊन फिरतोय सगळी लोक माझ्याकडे बघतायत खातायत त्याचा काही विचार केला नाही सगळा पुढे आणून तुमचे टाकलाय त्याला तुम्ही सधी चाय पाणी विचारत नाही चहा पाणी अरे चहा पाणी डोळे फाडून काय बघतेस डोळ्यात पाहणार आहोत तुझ्या मी बघते बघ कशी माई अगं एवढीच भांडी कशाला टाकली ही बाया अख्ख गाव झाडते हे काय अवघड आहे कहिला अगं गावचा उकिरडा साफ करण्यापेक्षा घरच करावं माणसानी खास तेवढी भांडी सणासुदीला लागतात एवढ्या भांड्यानी काय होतंय हिच मी मायावरची आणखी तीन पोती काढून आणते टाक तिच्या पुढे घरच खायचं आणि गावचं राखायचं अगं हिच्यापेक्षा कुत्र बर खात त्याचं दार तरी लागत नाहीतर काय माई ही बया कामाला खूप चिवट आहे चिवट आहे आता अख्ख्या गावातली भांडी हिच्या समोर आणून टाकते घासतेत अगं पण हिनी घासलेली भांडी आपण चालवून घेतो गाव चालवून घेणार आहे का हो तेही खरंच गावातल्या बायका म्हणत होत्या कोण कुठली ही पण तुम्ही अगदी मोठ्या मनाने सून करून घेतली तो नाहीतर काय माई अगं झाकली मूठ 1,25,000 बाई आपलंच नाणं खोट आहे कोणाला सांगायचं हिच्यावर बारीक लक्ष ठेव मी आज जाते जा जा मी इथेच खत बसते भांडवली बंदोबस्त करायलाच हवा नंद्या काय चालवलंय फडकाव तुझ्या एक मुसखाडात अक्कल आहे का तुम्हाला का त्या निष्पाप जीवाचा छळ चालवलाय तुम्ही मला अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो हे तुमचं कौतुकच आम्हाला भावतंय तुम्ही समजता ना तितकी साधी सरळ कार्टी नाही आहे ती हो बाबा खरंय तुमचं साधी सरळ ती नाहीच आहे कार्टी तर मुळीच नाहीये या घरची लक्ष्मी आहे ती कावीळ झाली म्हणून सगळंच तुम्हाला दूषित दिसतंय लक्षात आलंय तुमच्या तुम्हाला दोघींना मी एकच सांगून ठेवतोय निक्षून अगदी या पुढे जर तिला त्रास दिला तर मी तुमची अजिबात गाई करणार नाहीये मी तिच्या पाठीशी उभा आहे एवढं ध्यानात ठेवायचं लवकर आठवा अरे सरकारी लोक आठणीला यायचे आहेत
माणसं वाढवली का नाहीत? पटपट करा रे, आपली बरीच कामं राहिली आहेत, चला लवकर. अरे रवी, बरं झालं आलास तू. काय मला कामाला म्हणतो की काय? तसं नाही रे, चला पण जागे. तू चाय घाल माती दे, मला सांग तुला काय लाज शरम आहे की नाही रे बाबा. अरे बाबा काय झालं, काय काय झालं काय? अरे लग्नाला तुझे एवढे दिवस झाले, मला सांग त्या बिचाऱ्या वहिनीला एकदा तरी माहेर घेऊन गेलायस? नाही बाबा, जमलंच नाहीये. आता हे बघतोयस ना, सतत डेव्हलपमेंटची कामं. आता विहिरीवर मोटर बसवायचे, पाण्याची लाईन टाकायचे, गावात जो गोबर गॅसचा प्लांट सुरू झालेला आहे तो पण आहे. कसा वेळ होणार सांग बरं? अरे बाबा, हे सगळे कामं सुरूच राहणार आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. अरे पण गौरी गणपती तोंडाव आले आहेत. अरे तुला माहिती नाही आमच्या गावाला केवढा मोठा उत्सव असतो, सगळी लोक आम्ही असं गणपती डोक्यावर असं घेऊन नाचतो. गौरी गणपती जय दादाला गावात. अरे नको, खरंच बोलतो मी. अरे त्या बिचाऱ्या वहिनीला घेऊन जा रे. अरे तुला वाटत नसेल का आपल्या आई बाबांना भेटावं म्हणून? अरे हो, सगळं खरं आहे, पण मग ह्या कामांचं काय? अरे त्याचे सगळं मी बघतो रे. तू काय काळजी करू नको, जसं तुझं लग्न लावून दिलं ना तसं हे मी सगळं मॅनेज करतो, तू काय काळजी करू नको. आता असं बसू नको, पहिले तिला घेऊन माहेर जा, नाहीतर मी तुझे पाकट सोडणार आहे. आधी तुला सांगून ठेवतो, कोंबड्यांच्या मागे जसा हात धुवून मागे लागतो ना तसा तुझ्या मागे लागणार आहे, सांगून ठेवतो तुला. कोंबड्यांसारखा फडफडू नकोस, पण चल आधी चहा घेऊया. चल ते चाय बरोबर तोच खातो ना, त्याच्याऐवजी असा खारा भांगडा खायचं बरोबर मस्त लागतो. नको आपण चाय पिऊया. चल ऐका घरात. काय झालं? विजयला बोलवा की बाहेर काम आहे. विजय सासरी गेलाय, काय झालं? अरे बापरे, समजा घोटाळाच झाला म्हणायचा. अरे मेल्यानो, इतकं ओढायला काय झालं? हा आमच्या झोपेचं खोबरं झालं ना. तुम्ही थांबाव थोडं. हा पांडा, काय झालं? बापूची रानात डुकर घुसले. एकदा का शेतात घुसले तर समजा पिकाची नासाडी करतील बघा. नासाडी करतील? मग तुम्ही आमची थोबाड काय बघताय? जा हकला त्यांना, जा चला. नाही म्हणजी बंदुकीची दोन बार काढल्या असत्या तर आवाजाने जनावर पळतीयत, म्हणून इजेला बंदूक घेऊन छान न्यायला आलो बघा. इतकंच ना, थांब थोडा वेळ, मी बंदूक घेऊन येतोच. उगा शेत उकरतील जनावर. हा ओ काय डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? तुम्ही कुठे निघालात? हा शेत त्याच. ए जा रे, दबडी वाजवा, मशाली नाचवा, चला चला. अहो, एखादं जनावर ढुसल तर एखाद्याच्या जीवाशी यायचं. आमरे पांडा, मी आलोच. गावाची काळजी आहे ना. काय चहा पाणी आणू का? नको मी आता. नको नाही आता. तुला काय खरं वाटलं काय रे काळतोंड्या? आणि यांना घेऊन जाताय घरापर्यंत आणून सोडायचं, आणि बंदूक तू उचलून द्यायची आणि तू आणून ठेवायची, कळलं? हे काय तुझ्या बापाचे नोकर नाहीयेत? हो दमला असाल, झोपा आता. चला रे, चला रे, चला 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 चला. अरे वा मोरे, चला लवकर चला. बापूजींना आपल्यामुळे उगत त्रास झाला. कसला त्रास झाला? पुढे पुढे वाग, पायात वाग. नेमकं कुठे? देवानं नाही नेलं, या हातळीने माझं खूप खूप पुसलं.
हिरी चेटूक केलो माझ्या नवऱ्यावर हिरी चेटूक केलो आई माझी काय वार्ता करतेस तू ही पाठ माझ्या उदास आली अरे आमच्या घरात आहे वाते फिरले हो या या उदासली माझं कपाळ पांढर केलं बघा बघा माझं कपाळ पांढर केलं या उदासली होट होट बाप मेले ना तुझा बसलीस काय इकडे तुम्ही काय बघता माझ्या थोबाडाकडे उचला त्याला अरे उचला ती क्रीडी घेऊन जा राम बोलो बैराम राम बोलो बैराम घेऊन जा त्याला घेऊन जा घेऊन जा राम बोलो बैराम राम बोलो बैराम सावंटे ना त्याला घेऊन जा तुमच्या काय ओट्या भरू काम धंदे नाही तुम्हाला चालेल ना का माझ्या घरातून राम बोलो बैराम माझी पोयो बराय माई निघतो आम्ही पोरीला तुमच्या पदरान घातली काय चुकबुल झाली तर झोलेन घ्या तिला तरी कोणाचा आधार आहे तुमच्या शिवाय आधार आधार या चांदळीने तोडलाय आमचा आता काय मी उलटायची वाट बघते द्या द्या हिला समुद्रात देऊन बुडवा नाहीतर ही नागिन आम्हाला सगळ्यांना गिळल्याशिवाय राहणार नाही भिकारणीला महाल मिळालाय ना आता बरी निघेल ती अग काय बोलतेस तू मनाची नाही तर जनाची तरी ठेव बयो पोरीला बोलते बयो पोरीला बोलते तू कपरे तू बघतेस काय तुला बघते मी तुला आवड्या चांगल्या देव माणसाला खाल्लं आणि आता माझ्या पोरीवा उठली तू अग कुठे बेल केली बेलीला मानत ते साप लागतील तुला साप सांगून ठेवते मी चुका नाही माझी सोकरी तू सांगितलंस ना मला पाशिवलाच वाय दर्या अरे तुझ्या तोंडात जीभ नाही पाल वलवलती अपाल आता मला कळलं असं सुख भोगते माझी सोकरी हे बघ आम्ही कोली आहो प्रेम दिला ना तर कालीच कारून देऊ जर का दागा दिला जीव घ्यायला मी माग पुढे बघणार नाही आमचा वाली एकच माझी आई एकवीरा तिथं ध्यान आहे सामद्यावर तिच्या भरोश्यावर माझ्या सोकरीला इथं सोडून जातोय आणि एक मिनिट बघून खेळ सगळं अहो दादा अहो चला अहो सम तयारी झालीये चला चला आम्ही निघालो अरे बाबा ते कसली अरे ते कशा पाय करतील धंदा आता त्यांची पोर दिली मोठ्या घरात आता त्यांना काय गरज धंदा करण्याची काय रे काळ्या कोटवाल्या कशाला आलायस मला बापूजींबद्दल बोलायचं होतं त्यांच्या पिंडाला कावळा शिवला तुम्ही माणसातले कावळे आता तुझ्या समोर काय पिंड वाढू आणि हे बघा पैसे मागायला आला असशील ना तर माझ्याजवळ दमडी ही नाही माझा नवरा मेला त्याच्या बरोबर व्यवहार संपला हे बघा बाईसाहेब मी इथं ना तुमचं सांत्वन करायला आलोय ना माझी वकिली फी घ्यायला आलोय त्या देव माणसानं माझी फी कधीच दिली आहे इथं मी माझं कर्तव्य पार पाडायला आलोय हे बघा तुमचं काय काम आहे ते तुम्ही सांगा माईंची मनस्थिती जरा बरी नाही ते मी समजू शकतो
पण तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर हिडीस फिडीस केलंच पाहिजे असं काही नाहीये. तो देव माणूस गेला, जाताना त्यांनी ही विल तयार केलं होतं, त्याची प्रत द्यायला मी तुमच्याकडे आलो होतो. ही प्रत घ्या, माझं काम संपलं, मी निघतो. फी घेतलीस ना त्यांच्याकडनं, मग वाचून दाखव आम्हाला काय कळतं त्यात. मी बापू देशमुख उर्फ बापूजी स्वतःच्या राजी खुशीनं स्वतःच्या इच्छेनं कोणाच्याही दडपण दबावात न राहता नशापाणी न करता स्वइच्छेनं खालील इच्छापत्र लिहून ठेवत आहे. माझी स्वकष्टाची जमीन जुमला शेत व बागायत जमीन नारळी पोपळीच्या बागा आणि राहते घर बँकेतील व दागिन्यांच्या स्वरूपात असलेली धनसंपदा सर्व माझ्या मागे सांभाळण्यास माझी पत्नी वत्सला बापू देशमुख ही समर्थ नाही. धनसंपत्ती त्यांनी काय लिहून ठेवलंय ना ते तू थोडक्यात सांग. त्यांना असं म्हणायचंय की त्यांची जी सगळी इस्टेट आहे ती तुम्ही काही सांभाळू शकणार नाही. तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी सगळी संपत्ती आहे तिचा उत्कर्ष करण्यास त्यांचा मुलगा विजय समर्थ आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे त्यांना त्याची बहीण व आई यांना खर्चाला पैसे द्या, त्यांची चोळी बांगडी करावी, पण त्यांना त्यांच्या हातात कुठलेही म्हणजे व्यवहाराचे अधिकार देऊ नयेत. ते असं म्हणतात की माझा मुलगा विजय धाडशी असला तरी व्यवहार तो कमी पडतो, तेव्हा माझं स्थावर जंगल मालमत्ता आहे तो सांभाळू शकणार नाही. पण त्याचं असं म्हणणं आहे त्यांच्या कुटुंबात अशी एक व्यक्ती आहे जी हे सगळं करू शकते, ती म्हणजे त्यांची सून. तेव्हा त्यांनी त्यांची सगळी मालमत्ता स्थावर जंगम दागिने जे काही आहे ते आपल्या सुनेच्या नावावर केलेलं आहे. बस आणतो कागद इथे. त्या सटवीनी माझ्या नवऱ्यावर चेटूक करून हे सगळं करून घेतलंय. मी बायको असेल मला कुठले सक नाही, मी कस चालवून घेईन हे सगळं. खरंय माई हे कागदाचे तुकडे त्या सटवीच्या तोंडावर मार. बाई साहेब हे कागद म्हणजे याची जी मूळ प्रत आहे ना त्याची झेरॉक्स आहे. मूळ प्रत रजिस्टर होऊन सही शिक्या सही अगदी सुरक्षित आहे. या कागदाचे तुम्ही किती बारीक बारीक तुकडे केलेत ना तरी जी मूळ प्रत आहे त्यातला एक अक्षर सुद्धा बदलणार नाही. अहो तुम्हाला मूळ प्रत आणि झेरॉक्स यातला फरक कळत नाही, तुम्ही प्रॉपर्टी काय सांभाळणार. नाही बापूजी खरंच हुशार होते. येतो बाई साहेब येतो, सांभाळून राहा. आंटी तापलेली सळी इकडे. हो हो आंटी. का शेकतेस का, काय झालं काय? नाही काही विशेष नाही. काय काय विशेष काय नाही बघू मला. हे काय हे लागलं कसं काय तुला, काय झालं काय? मी पडले. अगं पण पडलीस अशी कशी पडलीस तू? ते आपल्या गावच्या रस्त्याचं प्रपोजल आपण जिल्हा परिषदेकडे दिलं होतं ना बापूजी असताना. दहा पत्र पाठवले पण काही दाद दिली नाही म्हणून मीच केले परिषदेत. आणि विजय ते पाऊस पडल्यामुळे रस्ते उखडले होते आणि मी पाय मुरगळून खड्ड्यात पडले. पाय मुरगळून पडलीस?
तोंडही सुजले तुझं ते सगळं अंग एकटले पण आनंदाची गोष्ट ही की साहेबांनी गावचे रस्ते चांगले करू असं मान्य केलंय. ते जाऊ दे उमा, तू पण मी शिकून देतो तुला. नाही नाही ठीक आहे, बरं वाटतंय. नंदे, तुझ्या वहिनी साहेबांचा आराम झाला असेल तर त्यांना म्हणाव रंगमहालातून बाहेर या, आम्हाला भूका लागल्या, स्वयंपाक करा. आले आले, तू कपडे बदलून घे, मी जेवणाची तयारी करते. माई राग होते नाही तर मी आले. अगं हळू, अगं उमा, म्हणजे ताईला आणि माईला उमा पडली आहे हे माहितीच नाही वाटत. माई, तुला गम्मत माहितीये का? काय ग? ही पुढारी म्हणे रस्त्यावर पडली म्हणून लागलं असं सांगते विजयला. तर सासूनी बांबूच्या फोकानी बडवलं हे सांगायचा धीर झाला नसेल तिला. अग, हे घर आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून आपल्या दोघींना घराबाहेर काढायचा डाव आता बघ कशी मी तिच्यावर उलटवते ते. आता उठता लाथ आणि बसता बुकी. आणि मग थोबाड्याचे डिझाईन घेऊन कर म्हणाव समाज कार्य, महिला उद्धार. नमस्कार माई, तुमच्या सुनबाईंना बोलवता का जरा? का पूजा करायला आला तिची? अशासाठी विचारलं कारण कालच आम्ही तिची चांगली खेटऱ्यांनी पूजा केली आहे. अहो, तिच्या आई वडिलांनी एकविरेचा प्रसाद दिला होता तिच्यासाठी. आणा, आम्ही देतो सुनबाईला. हा, सुनबाई नाहीये का घरात? नाही ना, तिचा पाय असतो कुठे घरात? सगळ्या गावची उठाठेव करायला निघाली आहे ती. दे आणा इकडे. हा घ्या. तुम्ही एकविरेचा प्रसाद टाकलात हे चांगलं नाही केलं. हा, एकविरा देवे जागृत देवत आहे माहिती ना तुम्हाला? एकविरेचा वारा सुटला तर तुम्हाला पळता भाई थोडी होईल. चालते वा तुम्ही. आई एकविरा क्षमा कर, पळता भाई थोडी. आता या कोंबड्याच मी पेकाटच मोडते, रोज कौतुक चाललंय त्याचं. माई हळू, मी आज जाऊन ना बंदूक आणते गोळीच घालूया. कशाला? एका फटक्यात बघ कशी मारते त्याला. खबरदार त्याच्या वाटेला गेला तर. ते माझ्या देवीचं वाहन आहे, त्याच्या रूपानं देवी आपल्या अंगणात येते. त्याच्या वाटेला जो कोणी जाईल त्याची मी पर्वा करणार ना, स्वतःच्या जीवाची पर्वा करणार. माई, तू काळजी करू नकोस, मी हिला चांगलाच धडा शिकवते. मी विजयला हे सगळं सांगीन ना तर तो हिला चांगलाच झोडपेल. उमा, सर्व भावे निश्चित. ए उमा, जे पठणात करतील स्तोत्र त्यांचे घरी सतत वास, करुणी राहील जगदंबा. उमा, लाज वाटायला हवी तुला. तू माईंची अशी वागतेस? तू काय समजतेस काय स्वतःला? बाहेर चार लोक तुझं कौतुक करतात, स्वतःला फार शाणी समजायला लागलीस का तू? माई आणि ताईला नोकरासारखं वागवतेस. तुला एक सांगून ठेवतो हा उमा, माई आणि ताईला कणभरही त्रास दिलेला मला चालणार नाही. आजपासून तुझं सोशल वर्क बंद, घरातली सगळी कामं करायचीस तू. माईला एक काम सांगायचं नाही. पुन्हा जर तुझी तक्रार माझ्या कानावर आली ना तर तुझी काय करणार नाही सांगून ठेवतोय मी. माझ्या मागे तर तू काय करत असशील? एक दिवस तुझी गुर्मी उतरवतो की नाही ते बघ, याद राख. Mm-hmm.
काय काय बघतोय मी काय हो माई अहो काय चाललंय काय सांगू बाबा एक एकाळी या घराची मालकीण मी पण माझ्या सुनबाईनी माझ्या नवऱ्यावर काय चेटूक केलं कोण जाणे सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आमचं हे केलं बघा बाबा बघा स्वतःच्याच घरात आम्ही नोकऱ्याप्रमाणे राहतोय बघा गळ्याला कपडे नाहीयेत पोटात दोन दाणे नाहीयेत आमच्या ही माझी वहिनी गावभर समाज कार्य करत फिरते बघा अरे बा आमची अवस्था कशी करून ठेवलीये सगळ्या दिव्यांखाली अंधारात असतो माई चला गं चला काही काय आहे चला काय बाई ताई काय झालंय अहो या घरामध्ये तुम्ही राज्य करणार आणि काय तुमची दशा रवी काय मग कशा पाचक्या चेंड्या नेसाव्या लागतात ते आम्हाला अहो हे म्हणजे हडेलीनं सोवळं नेसल्यासारखं झालंय आणि मगरीच्या डोळ्यातून आसवांचा पूर निघालाय मला नाही भगवत मला नाही भगवत लोकांना तुम्ही शिव्या घालणार अचानक ओला खायला लागला माझा गाडी एकदम पिळून आमचं या जगात कुंडी कुंडी राहिलेलं नाहीये कोण बोलला असं काय नसत माझा कोंबडा खुरूक झाला म्हणून मी लगेच त्याला काटकाच्या पावरीत देत तुम्ही काय काळजी करू नका मी तुमच्या दोघींच्या बाजूने आहे मी सरळ जातो आणि वहिनीला जाऊन जा विचारतो काय विचारशील विचारतो विचारतो मी म्हणतो वहिनी अहो का हालत करून ठेवली या दोघींची या दोघींच्या पुढ्यात ही एवढीचीच भांडी अजून चार घरची भांडी गोळा करून यांच्या पुढ्यात आणून नाही टाकायची वहिनी साहेब आहेत का आतमध्ये मला त्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे ती सटव्यात झोपली असेल पण तुम्ही दोघे काय काळजी करू नका मी तुमच्या दोघींच्या बाजूने आहे आणि हे पण चार घरची भांडी गोळा करून यांच्या पुढे टाका चला येतो आम्ही तांब्या लोट्याने खालो मोठे मोठे पिंपते यांना खाताय इकडे ओ वहिनीनो आव ना अरे भाऊजी आया एक मिनिट वहिनीनो एक मिनिट एक विराय लक्ष ठेव गो माय वहिनीनो तुम्हाला एक मस्त पैकी आनंदाची बातमी द्यायला आलो ना आनंदाची बातमी आणि तुम्ही हे माझ्या बाबतीत नेहमीच झालेलं आहे ज्यांना कोणाला खरं सांगायला जातो ना त्यांना खोट्यात वाटतं आता खाली माई आणि ताई तर सांत्वन करायला गेलो त्यांना पण पटलं असेल असं मला नाही वाटत बाबा आता त्याला काय करू माझा चेहराच तसा आहे रडलो तरी हसल्यासारखं वाटतं माहितीये काय या बघा आता हसलो नाही मी रडलोय वैन तुम्ही पण हसण्यावरी नाही काय ठीक आहे भाऊजी आनंदाची बातमी काय लग्न करताय तुम्ही वहिनींनो तुमच्या लग्नाच्या आधी थोडासा लग्नाचा विचार केला होता मी पण लग्नानंतर तुमचे जे काय हाल बघितले त्याचा धसका घेतलाय मी तेव्हापासून ठरवलंय आपू बर आपल्या कोंबरे बर जाऊ दे ते महत्वाचं नाही काय सांगलो तुम्हाला मी काय ते पटकन सांगा ना अहो वहिनीनो तुम्ही दिलेली सगळी प्रपोजल पास झाली महिला मंडळासाठी जागा उद्योग केंद्रासाठी फंड 6 बोरवेल सरकारी खर्चाने आणि पुढच्या आठवड्यात रस्त्याचं काम सुरू सांगताय का भाऊजी तुम्ही नाही तर काय ही सगळी आई एक विरेची खूप आहे गं खूप चांगली बातमी दिली तुम्ही अहो हे तर काहीच नाही खरी बातमी याच्या पुढे आहे भाऊजी पुढे काय ते सांगताय ना सांगतो वहिनीनो तुमच्या स्वच्छता अभियानानं अख्ख्या जिल्ह्यामध्ये दणका उडवून दिलेला आहे आणि त्या पत्रकारांना असा काय मी पेटवला होता असा काय पेटवला होता त्यामुळे झालं काय सरकारी दरबारी तुमच्या कार्याची नोंद झाली
मग तुमचा बायोडेटा तुमची माहिती सगळी कागदपत्र मी वर पाठवून दिली. हे सांगितलं नाही तुम्ही मला सगळं. आता तुम्हाला कशाला विचारायला पाहिजे त्यासाठी. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याबद्दल सरकारनं तुम्हाला विशेष सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार जाहीर केलेला आहे. आहात कुठं आहे की नाही आनंदाची वाटते. चला पहिलं आमचं तोंड गोड करा आणि हो आम्हाला चाय नको पेरे पाहिजे. खरंय तुमचं तुमचं तोंड गोड करायलाच हवं. हे सगळं घडलंय ते एकवीरा देवीच्या कृपेनं. जायला लागलं रे बाबा. नाही म्हातारे डोळे ना तुझ्या बायकोचे धंदे बघवत. तू कामासाठी बाहेर गेलास ना कि तुझी बायको काय काय चाळे करते. वहिनी आमच्यासाठी तुम्हीच देवी आहात. ही फुलं आणली होती तुमच्या पायावर वाहायला. हे काय करताय भाऊजी तुम्ही? कोणी पाहिलं तर काय म्हणेल? माझ्या मागे तुझे हे धंदे चालतात? नवरा पुरत नाही म्हणून गाव गोळा करतेस तू? शरम वाटते मला. एके काळी कोणत्या धुंदी तुझ्यावर प्रेम केलं याची? इरिजा काय बोलतोस? ज्या तटात खातोस त्याच तटात थुंकतोस. इजा मला शांतपणा शिकवायचा नाही. इजा तू ना माझ्या बायकोकडे बघितलंस तर दात घेशील का? तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर कोंबडं चिरतात तसं चिरून टाकलं असतं मी. मला माहित आहे हे संशयाचं भूत तुझ्या मनात कोणी भरवलंय ते. आणि तुला सांगतो इजा ही देवी माझी मानलेली बहीण आहे. हिला तू काय त्याला तर कोणी मी जरा सुद्धा तरास देण्याचा प्रयत्न केला ना तर आई एक विरा शपात एकेकाला उभा चिरून टाकेन मी. दुखाचा वाटा
हे सामान उचल आणि मिळेल तो रस्ता धर, पुन्हा या घरात पाऊ टाकायचं नाही. नमस्कार. नमस्कार देशमुख साहेब. नमस्कार. नमस्कार. आओ साहेब काय म्हणताय? लहान आहे मी. अरे असं कसं, बापूजी गेल्यानंतर तुम्ही मोठेच झाला. ते जाऊ दे रे. हे बघ वकिला, तुझे काय ते वकिली डाव पेच लाव आणि ते बिल तेवढं आमच्या नावावर करून दे. कारण का एकदा का ती प्रॉपर्टी आमच्या नावावर झाली ना की पाहिजे तेवढे पैसे तुझ्या तोंडावर फेकतो आम्ही. हे बघा बाई, वर गेलेल्या माणसाचं विल बदलणं मला तरी शक्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आज सोडा, फुकट पोलिसांचा ससेमेरा तुमच्या मागे लागेल. आणि ही गोष्ट तुम्हाला कळली ना तर तुम्हाला तिघांनाही ती रस्त्यावर काढेल. अहो, ती काय आम्हाला रस्त्यावर आणेल? आम्ही चाडू तिला रस्त्यावर. हो की नाही? मी काय म्हणतो, समजा मी तिला डिवोर्सच दिला तर तिच्याने माझा संबंधच राहणार नाही. म्हणजे आपसुक सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर होईल. बघा जाम छळलंय त्याला, कसं सुकलंय बघा. त्या बिलला काही अर्थच राहणार नाही मग. काय माही, हुशार आहात आपण, हुशार आहात देशमुख साहेब. तुमच्या बुद्धीची क्यू येते मला. अहो, उमाला मिळालेली पॉवर ऑफ अटर्नी आहे ना, ती तह हयात आहे, म्हणजे मरेपर्यंत आहे. ती कुठेही असली तरी या सगळ्या संपत्तीची मालकीन ती असणार आहे. आता तुम्ही विचाराल हे सगळं मला कसं माहीत, तर मी तिचा वकील आहे, वकील. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तिला कसला डिवोर्स देताय तीच तुम्हाला डिवोर्स देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तिचा शारीरिक आणि मानसिक जो छळ केलेला आहे ना, त्याच्याकरता मी कोर्टात तुमच्या विरुद्ध दावा दाखल करणार आहे. तुम्हाला लवकरच नोटीस येईल. हे बघा वकील साहेब, माझ्या मुलांकडे बघा हो. या वेळेला तुम्ही आम्हाला मदत नाही करणार तर कोण करणार? काहीतरी करा हो, तुम्ही आमचे जुने स्नेही. तुम्ही मला माझ्या धीरासारखे आहात. तुम्ही एक गोष्ट विसरताय, तुमचे पती गेले आणि आपले व्यवहार संपले. तुमच्या हिशेबी आम्ही म्हणजे कोण? आम्ही माणसातले कावळे. आम्हाला नाती माणुसकी काही कळत नाही. आम्हाला फक्त एकच कळतं, ज्याची फी घ्यायची त्याच्या वतीनं फक्त टोचा मारायच्या टोचा. आम्ही वादी आणि प्रतिवादी यांची एकाच वेळेला वकीलपत्र घेऊ शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची ही सगळी प्रॉपर्टी विकून तुम्हा तिघांना ती रस्त्यावर काढते की नाही तेवढं बघा. आम्ही काय म्हणतो काका? हे बघा, तुम्हाला जे काय म्हणायचं असेल ते रीतसर माझ्या ऑफिसमध्ये या, तिथं म्हणा. आणि एक लक्षात ठेवा, सल्ला द्यायची मी फी घेतो. काका, काहीतरी मार्ग दाखवा ना. भाऊजी, तुम्ही जर असं वागला तर आमचं काय होईल? तुम्हाला यांच्या मैत्रीची शपथ. आता एवढं तुम्ही म्हणताय तर मी तुम्हाला सांगतो. एक काम करा, कोळीवाड्यात जा, उमायनात तिचे पाय धरा, तिच्या समोर नाक घासा. हा तुमच्या जीवन मरणाचा जो प्रश्न आहे ना, आपोआप सुटून जाईल. चालेल? माझ्याकडून काय होणार नाही. येतो मी. नमस्कार. येतो वहिनी. नमस्कार. दादा काय आहे? उठा पहिलं तुम्ही, उठा. उठा दादा, काय करून बसला तुम्ही? काय केलं हे रवी? समुद्रावर राज्य करणारे तुम्ही स्वतः तुम्हाला हे अहो, पोरीचे एवढे हाल होत आहेत, तिला कोण आहे दुसरा पाठीराखा तुमच्याशिवाय? कोणाचा आधार आहे तिला?
एकवीरीचा आधार आहे आई एकवीरीचा मग आता तुमची आई काय झोपली आहे तिला दिसत नाही तुमच्या पोरीचे काय हाल होत आहेत ते हे बघा तुमची एकवीर आई जर झोपली असेल ना तर तिला जागी करा आणि बघ बनाव माझ्या पोरीचे हाल काय होत आहेत ते आणि सांभाळ बनाव तिला Gracias.
सगळ्यांवर नजर ठेव ग माय, माझ्या पोरीला सुखी ठेव ग माय. एक विरा ध्यान राहू दे ग माई सोपीवर. पण तुझ्याशी बोलायची मला जरा शरम वाटते. हो काय लाज वाटायला लागली तुला? मग एक काम कर, या खारी मध्ये तू जीव दे, मी जातो तिकडे कोंबड्याला दाणे टाकायला. ए रवी, आय एम सॉरी, तुझ्याबद्दल गैरसमज करू गेलो. नाही नाही ते तुला बोललो, पण हे सगळं विसरून वेळेला तूच धावून आलास. हो काय, ते तुला आज कळलं? मग का आता इथे तू आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलायस लोकांना बोलू इथे टाळ्या वाजवायला? या हो इथे या लोकांना टाळ्या वाजवायला. सगळीकडनं मी कोंडेत सापडलो. मायची अवस्था तू बघितलीच आहेस, ताईला डिवोर्सची नोटीस आली. अरे माझं बँक प्रपोजल सुद्धा रिफ्यूज केलं त्याने, कारण बापूजी त्याला गॅरंटर होते, घर तारण ठेवलं होतं. आणि आता उमाच्या सहीशिवाय काहीच होऊ शकणार नाही. मग काय, सगळं सोपं आहे, सरळ बहिणींकडे जायचं आणि सही घ्यायची त्यांच्याकडून. तू म्हणतोस ते ठीक आहे रे, अरे पण कुठल्या तोंडाने जाऊ मी? नाही बघतो मी तुझ्या तोंडाला काय काला कुठे लागलं की काय. ए रवी रवी, हे बघ हे बघ, मी काय म्हणतो, तू उमाकडे जा आणि तिला सगळी परिस्थिती सांग ना. अरे पैशाची खूप गरज आहे. किती पैसे पाहिजे तुला सांग मला, आत्ता घरी जाऊन बंडल आणून टाकतो तुझ्या पुढे. ते सगळं ठीक आहे, पण ताईचं आणि माईचं निस्तरायचं आहे, आणि उमाच्या सहीशिवाय आम्हाला रोजच्या खर्चासाठी बँकेतून पैसेही काढता येत नाहीयेत. तू प्रेम केलं होतं ना रे माझ्या उमा वहिनींवर, एवढंच ओळखलं तिला काय रे? अरे इजा सरळ वहिनींकडे जा आणि वहिनी तुला सही देणार आहे असं होणारच नाही. अरे तू म्हणतोस ते खरं आहे, पण माईची अवस्था तुला माहिती आहे, अशा अवस्थेत मी कसं जाऊ? आपण तुझा खरा आहे मला. एक काम कर, तुझी सगळी कागदपत्र मला दे, मी जातो तिकडं. हो पण एक गोष्ट लक्षात ठेव, इकडं तू माझ्या कोंबड्यांवर लक्ष ठेव, त्यांना दाणे टाकायचे असतात. काय कोंबड्यांना दाणे टाकायची माहिती आहेत ना? हे असे असे. अरे आता नाही टाकले बाबा, तुला नाही टाकायचे, कोंबड्यांना टाकायचे. चल अरे चल, कशाला टेन्शन घेतो मी असताना, तुला कशाला टेन्शन घ्यायला पाहिजे. काय कशा आहात? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? माझं काय चाललंय हो, मी माझ्या कोंबऱ्या त्यांचं खुराड
आमची काय जॉईंट फॅमिली आहे हो। वहिनीनो प्रत्येक गेलेला तुमच्याकडे मी वानोला घेऊन आलो। आता हे काय त्याचं काय झालं वहिनीनो? बाबूजींनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून ठेवलेली आहे आणि बाबूजी आता काय राहिले नाही, त्यामुळं घोटाळा असा झालेला आहे, सगळ्या ठिकाणी आता तुमच्या साह्या लागणार आहे। 17 वेळा तुमच्याकडे येण्यापेक्षा इजा मनाला हा कोरा कागद घेऊन तिच्याकडे जा आणि यावर तिच्या साह्या घे, म्हणजे परत घोटाळा होणार नाही। अरे तिच्या कॉमरे ऐकायचं सोडून देशमुखाकडे चाकरी करायला सुरुवात केली का रे? इजाची वकिली करायला आलायस? उमा खबरदार, सही करशील तर माझ्या पोरीला घरांची बाहेर काढली, तिच्या अंगावर फुटका दागिना नव्हता तवा। बायू जे आपलं मोठंच त्याचा मोह कसा पेंड्या भाऊजी। तुम्हाला त्या लोकांनी एवढा सतावला, आई एकवीरा त्यांना सुखात ठेवील का? अहो ती माई त्या देवीची मूर्ती पाण्यामध्ये टाकायला निघाली, तिला लकवा मारला। ती ताई तुम्हाला येता जाता नुसती छलायची, अहो नवरा तिला गाडीवर द्यायला निघालाय आणि एवढं कमी होतं म्हणून त्या बँकेनं इजयचं कर्ज नाकारलं। अहो रस्त्यावर आले ते, आता सुखाने राहतील का ते? लाज वाटायला पाहिजे भाऊजी तुम्हाला असं बोलताना। मित्राच्या घराची वाटाहात होते आणि तुम्हाला आनंद होतो? भाऊ मानला होता ना मी तुम्हाला, माझ्या मागे त्या घरावर लक्ष ठेवायचं आणि अडचणी बघायच्याही तुमची जबाबदारी होती ना। लाज वाटते मला तुमची भाऊची। आता काय करायचं उमा? आपल्याला लग्नाला काय करायला पाहिजे, जो जैशी करणी करेल तैशीच भरेल, ते कुणी परके नाहीये। माझी माणसं आहेत, शेजारी कुणाला खुपला तरी आपण धावून जातो ना बाई। आता काय करायचं म्हणतेस बाई? आपण आपण जाऊया तिकडे, तिथे मला जायला हवं। जेवढे पैसे आहे तेवढे घेईन, चल 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 बेगीन चल चल उशीर व्हायला, चल चल चल। कर्माची फळ आहे, आम्ही आम्ही उमाला खूप छळलं, त्याचीच देव आम्हाला पुरेपूर शिक्षा देतोय। माझी माझी बाई लोळा गोळा झाली, तिची वाचा गेली आज, तिला वाचवा बाय। देवीचा कोप होतो, तिच्या काठीचा आवाज नाही होत, ती आपली आय आहे, आपल्या सगळ्यावर तिची माया आहे। ती आवडी मोठी सजग कोणाला नाही देवाची।
चला आपण आपल्या कुलीवाऱ्यां देवीच्या देवळात जाऊ. अरे देवीच्या आशीर्वादाने मोठमोठे आजार बरे होतात. माझी आई एकविरा देवी असताना घाबरायला कला पाहिजे हा. आणि माझ्या उमाचं देवी ऐकणारच ना. चला आपण जाऊयात. आपण आपण सगळे जाऊयात. मी एकविरा आईला साकड घालीन. माझ्या सासूला सोडवूया वेदनेतून. ¡Gracias!
आशीर्वाद असतो, सुख प्रेमात असते, जे देणार तेच उगवेल, प्रेम द्या, प्रेम घ्या, भक्ती करा, मी आकाशात दिसेन. Hey!